वंडर बदलापूर मी आपण म्हणतो त्या करण धुळेला गोव्याची स्पर्धा असेल, गुजरातची स्पर्धा असेल, मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा कतार देशील देशामध्ये दुबईमध्ये केस गाजवणारा आणि त्याला साथ देईल तो पांड्या, मोठं नाव आहे. गोलंदाजी मोठं नाव भावेश पबार. भावेशने काल काय ग्रामीणच्या मध्ये खेळ दाखवला. 14 चेंडू 44 धावांची गरज असताना आला होता मैदानावरती. पहिला चेंडू ऑन साईडला चांगला फटका पुलकच्या माध्यमातून बॅकअप आहे तिथे मिडविकेटला. एक धाव निश्चित मिळेल. गोत्रो हा दर्जा तुम्हाला अजून अजून चौथ्यांना पाहायला मिळेल. आमच्यासोबत ओमकार जॉईन झालेत. ओमकार सुरुवात चांगली दमदार सुरुवात. पहिल्याच बॉलवरती एक विश्वसनीय फटका पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला पूल केलं होतं, मग ते शॉर्टला चेक केलं होतं. स्वतः करण नकण माहिती आहे, समोर भावेश पवार आहे आणि सुरुवात चांगली द्यायची आहे. बट आता स्ट्रायकर इनला जो फलंदाज आला ना, त्याच्या मनामध्ये ना भय ना भीती, कारण तो स्वतःमध्येच महारथी. ओ प्लेसमेंट चांगला फटका, कारण यावेळी छोटी टपन आतमध्ये आता डायरेक्ट द्यायचा प्रयत्न. ओ माय गॉड, कारण एक्झॅक्टली स्टंप एका लाईनमध्ये होते. तर आमचे क्रिकेट समालोचक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व इंटरनॅशनल क्रिकेट कॉमेंटेटर IPL सन्माननीय कुणाल दाते सर यांचं आगमन झालंय. वेलकम कुणाल दाते सर, या स्पर्धेत तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकू शकाल या स्पर्धेमध्ये. इंटरनॅशनल क्रिकेट कॉमेंटेटर रतनबास स्फूर्तीचा रंगली त्यांच्या आवाजानं 2 धावा बिनबाद साबत सुरुवात. ओ यावेळी मात्र फ्लिप ऑप रिक्स करायचं होतं, मध्ये चेंडू ऑफ साईडला आलाय, एकच धाव मिळणार. चेंडूची लेन चांगली होती, लाईन चांगली होती, एक्झॅक्टली ओमकार फलंदाज चेंडूचा अंदाज वर्तू शकला नाही आहे. आणि भावेश येतं वैशिष्ट्य आहे, त्याची लेन, त्याची लाईन, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचा भन्नाट वेग आणि त्याचं कंट्रोल आणि त्याचं अनुशासन, हे त्याची नेहमीच ओळख राहिली मैदानावरती. दर्शकाला आकार नाही ओमकार. 3 धावा आपण पाहतोय, बिनबाद सुरुवात पाहतोय. नक्कीच एक चांगली सुरुवात आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला आपण पाहता थोडी शांत मत्ती की सावध बॉलर तयार. भावेश पांड्यासाठी ऑन साईडला पाठवला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. फ्लाय झालाय बॉल, प्रतीक्षा डोक्यावरनं चाललाय, टाटा बाय बाय करत आणि हा येतो पहिला षटकार. पालेगावचा 360 आणि अंबरनाथ क्रिकेट तालुक्याची शान. मनीष कोळेकर मॅन फ्रॉम पालेगाव. वाट पाहावी लागली ओमी मेवाने 3 चेंडूची. बघा हॅव अ लुक ॲट दॅट रिप्ले. ओ चांगला फटका ऑन साईडला, हा बॅकलेट ट्रेमेंडस पॉवर, वंडरफुल टायमिंग, अमेझिंग शॉट दॅट वॉज ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट. आणि कॉन्फिडन्स खूप हाय होता चेंडूवरती. दर्शकाला स्थान आकार येतोय 9 धावा फलकावरती. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुढे ठेवला, भन्नाट वेग दाखवलाय आणि पांड्यामध्ये चेंडूला कन्वर्ट करू शकला नाही आहे. डॉट डिलिव्हरी, सुंदर कम बॅक आफ्टर 6. षटकारानंतर पलटवार अगदी बंत आणि ते भावेश पवारनं करून दाखवलं. 2 नामवंत तालुके क्रिकेटच्या पटलावरचे, एका बाजूला अंबरनाथ दुसऱ्या बाजूला भिवंडी आहे. व्हॉट अ बॉल, राईज अँड सरप्राईज. षटकार खाणं कधीच कोणत्या बॉलरला आवडत नाही आणि भावेश पवारनं देखील तेच केलं. पुनरागमन करताना 2 डॉट टाकले, बट सुरुवात चांगली आहे या खेपट्टीच्या दृष्टिकोनानं. जर तुम्ही पहिल्या षटकात विकेट देत नाही आहात, 6 षटकांची मॅच आहे, 9 धावेचा एक चांगला स्टार्ट तुम्हाला मिळतो आहे, तर नक्कीच एक चांगला स्टार्ट मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. टीम ओवी इलेव्हन अंबरनाथ आणि त्यांच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते आहे. पुढचा सामना देखील तितकाच ताकदीचा आणि तितकाच मोठा आहे. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीम कॅप्टननं टॉससाठी रेडी राहायचं. एका बाजूला सोहम इलेव्हन ठाणे आणि त्यांना फाईट करणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पनवेल, अर्थातच रायगडातील पनवेल तालुक्याचा संघ फाईट करेल मोतीराम दळवी यांनी पुरस्कृत केलेल्या सोहम इलेव्हन ठाणेच्या टीमला. आज मोठी स्टारकास्ट तारे सितारे येताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 होणार आहे सुरुवात आणि गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकात या ठिकाणी इन्व्हाईट केलं आहे. क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच ज्याच्या वडिलांचं नाव भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आवर्जून एक यॉर्कर किंग म्हणून घेतलं गेलं आणि त्या सोबतीनं आता घरातून मिळालेला क्रिकेटचा वारसा जपताना रक्तातलं क्रिकेट आज हवे दिवा गावाच्या माध्यमातनं पूर्ण महाराष्ट्रभर ॲज अ यंगस्टर म्हणून जो पोचवतोय आर्यन मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. प्रचंड मोठं पोटेन्शियल इन ॲक्शन तुम्ही सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहता. सिल्वर स्टार भिवंडी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना 38 सर्कलच्या बाहेर एक डीपमध्ये मिडविकेट आहे. एक समोर आपण पाहता लॉंगॉनला
आणि एक डीपमध्ये रोहित शर्मा स्टँड समोर एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर आर्यन भोईर. पहिलाच बॉल आर्यनचा टप्पा पडलाय, अँगल होऊन थोडा रिटर्न क्रीजच्या बाहेर निघाला. अंपायरचा इशारा येतो त्या ठिकाणी व्हाईट बॉल. नुकतंच शुभागमन झालं. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समालोचन क्षेत्रातील पोस्टमन मिस्टर आय पी एल कुणालजी दाते सरांचं स्वागत आहे आपलं आज स्पर्धेच्या 6व्या दिवसामध्ये. थोड्याच वेळात ते आपल्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील. बॉल आता यार आर्यन राऊंड विकेट करणसाठी शफल झाले ऑन साईडला. बदलापूरचा वंडर बॉय डरकाळी फोडतोय षटकारानं. महेंद्र सिंग धोनी स्थानमध्ये करण धुळे स्पेशल हा षटकार येतोय. पयकरच्या बॅट मधून आला दुसरा षटकार करण धुळेच्या बॅट मधून आला. सुरुवात अप्रतिम गेली आहे मैदानावरती टीम ओवी लवन अंबरनाथ. दीपकजी पेंडुलकर नेहमीच अंबरनाथ बदलापूरच्या क्रिकेटला पुढे नेण्यामध्ये दीपकजी पेंडुलकर सरांचं एक वेगळं योगदान असतं आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर आज या संघाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांचं देखील करूयात आपण विशेष आभार. स्वागत. फटका चांगला आहे, काढला बॉल बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत कवसवांना बॅकअप देण्यासाठी आणि सेकंडचा कॉल आणि दोन धावा पूर्ण झाल्यात. काय म्हणाल करण धुळेच्या अनुषंगानं बॅटिंग करतोय, आक्रमकता आहे त्या सोबतीनं सेन्सिबल क्रिकेट ते देखील मैदानावरती पाहायला मिळत आहे. चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये करण धुळे. हो आणि प्रश्नच नाही ओमकार, तो प्रेझेन्स ऑफ माइंड खेळतोय. बघा एकही फटका त्याचा अंदाधुंदी नाही आहे, प्रत्येक शॉटचं सिलेक्शन अगदी जपून करतोय, लेंथ लाईनला पिकअप करतोय आणि त्यानुसार मध्ये खेळ करत असतात. चांगली सुरुवात, चांगला क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेट मैदानावरती. ओ शफल झाला होता, आता बॅटचा फेस लवकर ओपन केल्यामध्ये इट्स अ वाईट. ॲब्सुल्युटली एव्हरी आउट आउटचं सिलेक्शन इट्स अ वाईट हे सांगत असताना पंच आणि यावेळीमध्ये व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय. बहुतांशी कडू आपण पी टूमध्ये बघू शकाल. ऑफसाईडला जास्त खेळू तुम्हाला पाहायला मिळतील, 5 आणि ऑन साईडला 4 या वेळी रचनेमध्ये. इसवा हा षटक सुरू, 19 धाबा बिनबाद. यस ओमकार, बॉल आता यार बॉलिंग ट्रॅकवर. सॉफ्ट हँडने खेळले, अगदी बॉलच्या मेरिटला रीड करता आलं नव्हतं. नंतर जसा टॉस झाला बॅटचा स्टिकर एंडला आला, सेकंडचा कॉल आणि दोन धावा कंप्लीट झाल्यात. मागे बॅकअप त्या ठिकाणी दिलं जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावफलक 2 पुढे जातं, टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 विदाऊट लॉस. काय ड्रीम स्टार्ट मिळाला, वेल बिगनिंग इज हाफ डन ज्याला आपण म्हणतो. कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली की त्या कामाचा शेवट गोड होतो. या मॅचमध्ये ओव्ही इलेव्हननं तो एक अगदी सुवर्णक्षण सध्या मैदानाच्या आतमध्ये अनुभवला. महागड होत चाललाय आर्यन भोईरचं षटक. हाफ ट्रॅकर ऑन साईडला टर्न केलं, क्रॉस बॅट अगदी फक्त फ्लिक केलं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे प्रदीप पाटील, टार्झन ऑफ टेंभवली. एक सिंगल मिळेल करण धुळेला. वैयक्तिक करण धुळे या सिंगलच्या मदतीनं जाऊन पोहोचला, इंडिव्हिज्युअल बॅटिंग 13 या आकड्यावरती करतो आणि सामना केला त्यामध्ये त्यांना आपण पाहता आत्तापर्यंत बॉल करण धुळे खेळलाय 13 धावा बनवत असताना 6 चेंडूमध्ये. म्हणजे 200 जास्त स्ट्राईक रेट सध्या आपल्याला पाहायला मिळतं. चांगली फलंदाजी करणच्या पद्धतीने आपण पाहतोय आणि ह्या षटकामध्ये धावा आल्यात ओमकार. कारण ह्या षटकामध्ये पहिल्या चेंडूती षटकानंतर 2 डबल, 1 वाईड, 1 सिंगल, 1 धावसंख्या षटकामध्ये भरपूर झाली आणि सापला रचला गेला. विकेट अजून मिळाला नाही आहे, विकेटसाठीची रचना आपण पाहतोय. 22 धाबा आतापर्यंत, P1 16 धाबा आल्या षटकाला प्रारंभ झाला, यामध्ये देखील धाबा आल्यात. ओव्हर द विकेट स्विच इटचा फटका, क्या बात है. मनीष कोएकर नापत बड़ा नापस बड़ा पांडा खड़ा तो गेंदबाजों के सामने तूफानों से भी बड़ा. द स्टोक रिव्हर्सचा फटका खेळलाय कारण आता सध्या स्थिती फार चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा आल्या होत्या, एक षटकार आपण पाहिल्यानंतर मध्ये या पी टूमध्ये धावा आल्यात. आत्तापर्यंत 26 आपण पाहतोय, 1.5 षटकांचे सांगता फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. पहिले 22 षटक होते, त्यांना धाबा दिले होते 9 आणि या षटकामध्ये आर्यन भोईरला आपण पाहतोय, आत्तापर्यंत धाबा भरपूर आल्यात. चांगली फलंदाजी सायकंडला मनीष रजवल ऑन साईडला आले, मात्र ऑन साईडला खेळायचा जो फायनल क्लिअर करायचं नाही जमलं. शॉर्ट फायनलला चांगलं बॅकअप मिळालं, वैभव होतं तिथे, वैभव माते बॅकअप देत असताना. एकच धाव षटकाची सांगता स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणार मनीष कोळेकर. अंदाज सेकेला आकार देतो 27 धावसंख्या.
स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सर्व अकॅडमी रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनापासून आम्ही स्वागत करतोय. 2:04 होतात, भरपूर प्रेक्षक यूट्यूबला जॉईन झाले, 4000 जास्त प्रेक्षक, तुमचं देखील स्वागत आहे बिकॉज यू आर द पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट. पहिल्या षटकामध्ये नऊ, या षटकामध्ये धावसंख्येला वेग जास्त आलाय, कारण या षटकामध्ये बॅटचा फेस दोन्ही फलंदाजांनी ओपन केला होता आणि अशा रीतीनं P1 फक्त 9 आणि या षटकामध्ये त्या 18 धावा आणि एकूण धावसंख्या आपण पाहतोय 27. पहिला सामना सिल्वर स्टार भिवंडी वर्सेस OV 11 अंबरनाथ आणि सोहम 11 ठाणे वर्सेस आदित्यप्रिया 11 पडवेल, असे 4 संघ लीगच्या माध्यमातून आज तालुका ओपन हाफ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 दिवसामध्ये मी 80 संघ कवर केले या स्पर्धेच्या माध्यमातून. टाईम मॅनेजमेंट किती चांगलं पाहायला मिळेल मयूरदादांचं आणि प्रतीकदादांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. सेतेशनमध्ये आता बघू शकाल आपण व्हीरचनेमध्ये भरपूर बदल होणार. आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर्स यू कॅन सी सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बाउंड्री लाईन. इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फॉर बॅट्समन नाव फाइंड द गॅप नाव. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ प्रेझेंट एअर. द टेनिस क्रिकेट .in माध्यमातून थेट प्रेक्षकांमध्ये बदलापूर्वना गोलंदाज भावेश पवार फुल टॉस, चेंडूला सॉफ्ट हँडने दिशा दिली, नाईट विथ द स्वीट टायमिंग, एकदा पुरे दोनदा बॅचचं माणस आणि त्यामध्ये मात्र यश. प्रतीक आला होता वेगाने चेंडूखाली, मध्ये थोडासा उशीर झाला, विलंब झाला, त्याचा फायदा घेतलाय. दहा फलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ओंकार शेट्टी आम्हाला जॉईन झालेत मागचे 5 दिवस सातत्याने स्पर्धा लीड करत असताना आणि आता आगमन झालंय आमचे कुणाल दाते सर. स्वागत आहे कुणाल दाते सर. स्वागत आहे, वेलकम टू बदलापूर. पुन्हा एकदा स्टेअर केलं चेंडू हलक्या हातानं, माहिती चेंडू खोलवा टप्प्यात, एकदा पुढे गेले स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे, भावे थोडासा विलंब होतोय. किती वेगानं भावेश पोहोचलाय बघा, शॉर्ट मिड विकेटमध्ये एवढ्या वेगानं रिलीज ऑफ डिलिव्हरी, त्यानंतर स्वतःला फॉलो थ्रीमध्ये बॅलन्स केलं, तेवढ्याच वेगानं चेंडूचा पाठलाग केला आणि काय तुम्हाला चालाकी पाहायला मिळेल फलंदाजच्या माध्यमातनं. मनीषला माहिती आहे, करणला माहिती आहे मैदानावरती. मनीषनं आत्तापर्यंत ह्या षटकातील 2 चेंडू फेस केले, त्याला माहिती आहे भावेशी चांगली गोलंदाज आहे आणि भावेशला सन्मान देणं गरजेचं आहे, कारण भावेचा प्रत्येक चेंडू खोलवट टप्प्याचा आहे. तेवढाच भन्नाट वेग आहे, तेवढी चांगली ॲक्युरेसी आहे, तेवढं चांगलं परफेक्शन आहे आणि त्याचमुळे की काय या षटकामध्ये मध्ये संयम पवित्र घेतला होता मैदानावरती. सर 31 धावा, चांगली धावसंख्या, काय कम बॅक होत भावेश पवारच, अप्रतिम फ्लातून बॉल होता, टप्पा पडला तिकडनं उसळी घेताना मिडल स्टिकच्या वरतून बाउन्सर वॉर्निंग बेल 31. एक ड्रीम स्टार्ट आहे, पाहूयात फिनिश कसं करतोय. OV 11 शफल झाले, भरपूर दूर होता बॅटच्या रेंज पासून, अवे फ्रॉम द बॉडी, एक आत तर दुसरा बाहेर, इन स्विंगर आउट स्विंगर कटर बॉल ही ताकद गोलंदाजी करताना भावेश पवारच्या बॉलिंगची. धाव फलकावरती धावा 31, 2 बॉलमध्ये आला 4, त्यानंतर लगातारचे 2 डॉट आलेत मच्छिंद्र सर. ओ फॅबलस डिलिव्हरी, फॅबलस फिंगर गोज अ बॅम्पायर, आणि मी कौतुक करेन भावेश यासाठी ओमकारकर, ह्या 5 चेंडूमध्ये एकही चेंडू सर्कलच्या बाहेर गेला नाही आहे, एवढी चांगली गोलंदाजी दाखवली मैदान होती. त्याची लेन, त्याची लाईन, त्याचा पेस, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचा कंट्रोल, त्याचा शोल्डरचा वापर, रिलीज ऑफ डिलिव्हरी स्वतः फॉलो करणं, स्वतः चेंडूला बॅकअप देणं, या संपूर्ण गोष्टीचं आपण विवरण केलं तर सच्चा फॅबलस बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळली. या षटकामध्ये इकॉनॉमी षटक राहिलं, पहिल्या षटकामध्ये भावेशच्या 9 धावा आल्या, मागच्या षटकामध्ये 18 धावा आल्या, पुन्हा भावेशचा वापर केला आहे आणि भावेशनं या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये मागचे 2 चेंडू डॉट एक गडी बाद केला आहे आणि परतावं लागणार ते मात्र फलंदाज मनीषला. यस, पहिल्या षटकामध्ये स्क्रीनवरती बघू शकाल आपण रिप्लेच्या माध्यमातून एक काही मेमोरीज पहिल्या षटकातील. खूप चांगलं षटक राहिलं भावेश, देखा पहिला षटक, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, नंतर मात्र कमबॅक केलं होतं, कारण मागच्या 5 चेंडू फक्त 3 धावा दिल्या होत्या. बघा भावेशचा पहिला स्पेल दाखवला जातो आहे. ओ गुड बॉलिंग, विकेट प्राप्त केला होता, दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर लगेच वेगानं कमबॅक केलं होतं. षटका म्हणल्यानंतर वेगानं पेटून उठतो हे गोलंदाज आपण नेहमी पाहिलंय आणि भावेशचा ग्रामीणच्या माध्यमातून काळ खेळ राहिलाय. ओमकर मला खूप आनंद वाटला ज्यावेळी भावेश माध्यमावरती आला, 14 चेंडू 44 धावांची गरज होती, 82 धावा चेस करायच्या त्या वडवली संघाविरुद्ध, आणि जेव्हा भावेश एंटर झाला तेव्हा प्रेक्षकानं किती टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट केला तो क्षण माझ्यासाठी फार मोठा होता, कारण अशा महानकडूंचा सन्मान केला जातो आहे. 5 चेंडूमध्ये मागच्या फक्त 4 धावा आल्यात त्याही डबलच्या माध्यमातनं, मात्र 5 चेंडूमध्ये मागचा एकही चेंडू सर्कलच्या बाहेर जाऊ शकला नाही एवढी पॉवर लावली या माध्यमावरती, कारण षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, त्या कवरअप करणं ही मात्र गरज होती, ही ओळखली गरज भावेशनं आणि त्यानंतर भावेश पवारनं चांगला केलेला कमबॅक. नवीन फलंदाज इन ॲट नंबरवरती येत होतो मयूर दिवेकर माध्यमावरती येत असताना, बदलापूरचा मयूर दिवेकर येत असताना आता दोन्ही एका बाजूला वंडर बाय बदलापूर आपण पाहतोय. करण धुळेला नॉस टॅकला सध्या शांत आहे, मागचे 5 चेंडू तो नॉस टॅकला आहे.
गुड बॉलिंग, टप्पाबंद चेंडू थोडासा खाली राहिला डाऊन द लाईन, याला फक्त स्टेअर करायचा प्रयत्न, सुपर बॉलिंग सुपर बॉलिंग. ओमकार काय म्हणशील या षटकामध्ये? पहिल्या दोन चेंडू होती दोन डबल, मात्र या षटकामध्ये गडी बाद केल्यात, तीन चेंडू डॉट फेकले, फक्त चारच धावा आणि एकही चेंडू सर्कलच्या बाहेर जाऊ शकला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये धावसंख्या फार कमी तुम्हाला पाहायला मिळाली, 31 धावा एक बाद येते. पण बाते टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना तो मात्र ओवी 11 अंबरनाथ संघ. तीन षटकांमध्ये 31, एक चांगल्या स्टेजला टीम, बट अजून काही चांगलं फिनिश करू शकत होतं या षटकाला. बट भावेश पवारनं जे कमबॅक केलं, सिल्वर स्टार भिवंडीचा हा स्टार बॉलर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा मोठ्या होत्या. पाण्याची मागणी मैदानावरती केली जाती आहे, खेळाडू कक्षातनं एक खेळाडू मैदानावरती पाणी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतो. तीन ओव्हरचा खेळ संपला, 31 धावा धावफलका भारत. अजूनही तीन षटकांचा खेळ मैदानावरती बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहता, मयूर दिवेकर दाखल झाला. अंबरनाथ तालुका सध्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते, टीम ओव्ही 11. तर सन्मान्य महेश भगत आणि सालवी साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होणार आहे, त्याचा मला हातलेल्या माहितीनुसार बघू शकाल. मुहूर्त त्यांना स्क्रीनवरती संपूर्ण लक्ष त्यांच्या स्पर्धेवरती कटाक्ष दाखवत असताना आणि त्यांचा इंटरव्ह्यू देखील आज देखील आम्ही कव्हर केला. पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण आरोग्याची काळजी घ्या, फिटनेसकडे लक्ष द्या. काल त्यांनी आम्हाला एक चांगला संदेश दिला, टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. त्यानंतर आज त्याने सांगितलं की व्यवसाय करत क्रिकेटर तुम्ही वळा हे सांगितलं. त्यांना राजाराम साळवी साहेबांचं आगमन होणार आहे, अग्री संघटनेचे अध्यक्ष त्यांचं देखील आगमन होणार आहे स्पर्धेमध्ये. ही उलक आहे येस ओमकार, 31 धावा एक बाद येते आपण पाहतोय. नाही मयूर दादा म्हटलं की अगदी ऑल इन्व्हिटेशन कार्ड दादा स्वतः घेऊन जातो आणि जी माणसं आपली आहेत, ज्या माणसांची आपुलकी आपल्याला, त्या माणसांना आवर्जून या स्पर्धेमध्ये इन्व्हाईट केलं जातं. म्हणून तर हे व्यासपीठ गजबजून भरताना आपण सातत्यानं पाहिला. व्यासपीठावरती मयूरदादा पिसेकर यांना आपण पाहता, त्यांच्या सोबतीने आपला पाहुणा वर्ग आहे. तारिकबाई सय्यद एका बाजूला, मिस्टर 70 70 आणि त्यांच्या बाजूला आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, इंटरनॅशनल लेवल कॉमेंटेटर कुणालजी दाते सर आपल्या सोबत आहेत. तीन षटकांचा खेळ संपला, 31 धावा धावफलका भारत. अजूनही तीन ओव्हरचा खेळ मैदानावरती बाकी आहे, या पाहूयात. येत्या तीन षटकांमध्ये ज्या अनुषंगानं स्टार्ट मिळाली आहे विकेट हातामध्ये, करण धुळ्या आणि आर्मी प्रयत्न करेल की 70 पुढे जावं, ते म्हणजेच ओव्ही 11 अंबरनाथ संघानं. तीन षटकांचा खेळ संपला, 31 धावा धावफलकावर, अजूनही तीन ओव्हर्स, या पाहूयात कशा प्रकारे डाव मैदानावरती पुढे घेऊन जाणार आहे. फलंदाजी करताना करण धुळ्या त्याच्या बॅटकडे लक्ष, ते देखील सध्या बदलापुराचं जोवेलीच लागलं आहे, कारण या खेळाडूकडनं मोठ्या अपेक्षा नेहमीच असतात बदलापूरच्या क्रिकेटला. ओव्हर नंबर 4 आर्यनला कंटिन्यू केलं. खरं तर आर्यनचं पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, बट पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आला आहे आर्यन भोईरवरती. यष्टीरक्षक चेंडूवरती धावतो बिलाल, जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. एका सिंगलला स्कोर पुढे फ्लॅग होतो आहे, टीमची टोटल 32 धावा. दोन्ही बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, स्ट्रॉंग बॉलिंग युनिट आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट गाजवणारे भिवंडीचे आणि अंबरनाथचे तारे सितारे आज मैदानावरती खेळताना दिसत आहेत, त्यामुळे संघर्ष इकडे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. मजाल मॅचला आज एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संघर्ष कोणाचा हसताचा, कोणाला रडताना, या सगळ्या गोष्टी मैदानावरती पाहायला मिळतील. राऊंड विकेट बॅटच्या समोर खोदून काढला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे भावेश पवार आणि टिपला आहे त्यानं झेल, विकेट जाती आहे. बाद होतील फलंदाज दिवेकर आणि धक्का लागेल मैदानावरती दुसरा ओव्ही 11 अंबरनाथला. प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने मोठ्या जोमाने.
ओमकार दोन षटकामध्ये 27 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये 27 धावा, मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 5 धावा. किती सुंदर वंडर कमबॅक केलं, वंडरफुल कमबॅक केल्यामध्ये सिल्वर स्टार भिवंडी संघानं. या संघानं SSC ट्रॉफी उचलली. या संघाचा पुन्हा एकदा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. आणि मी मगाशी देखील आवर्जून उल्लेख केला होता, ओमकार आठवत असेल तुला, की या स्पर्धेमध्ये वडून नवघर, त्यानंतर भादवड आणि काल आपण टेंबिवली, म्हणजे भिवंडीचे 3 संघ या स्पर्धेत क्वालिफाय झाले आहेत. त्यामुळे हे जे मैदान लेदरची विकेट, हे आपण लगदे घेण्यास हे मैदान आपण पाहतोय, ज्याला स्टेडियमचं आपण स्वरूप दिलंय, आणि ते मैदान मात्र भिवंडीसाठी चांगलं पोषक ठरलंय मैदान होती. बघा, ती सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, तिसऱ्या षटकात सुरुवात झाली. आत्तापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय ती 31 धावा 3 षटकानंतर. Bhattis Dhawa, 2 Basti देमण पाहतोय, 3.2 षटकांची सांगता. 3 षटकामध्ये 31 धावा. आता गोलंदाज आता आर्यनला आपण पाहतोय, आर्यन बोईरला स्टॅकेला फलंदाज अरब शेख, लोकल बॉय मैदानावरती दाखल झाला, आपल्या घरच्या मैदानावरती. सॉफ्ट हँड न बॅकलिफ्टचा सुंदर वापर, एक सिंगल मेल का हो, एक धोकादायक सिंगल होती ती, कम्प्लीट झाली आहे आणि या सिंगलनं स्कोर फ्लाय होतोय. सर, 2 ओव्हर तुमच्याकडे अगदी 10 विकेट सतामध्ये असताना एक मोठा स्टार्ट होता, त्यानंतर भावेश पवारनं मॅचला कलाडणी दिली. आता आर्यन देतोय या षटकामध्ये. आर्यनच्या आत्तापर्यंत टीम OV11 साठी धावा 2, विकेट गेली 1. आर्यननं आतापर्यंत आपल्या स्पलमध्ये धावा खर्च केलेत, त्या म्हणजे आपण पाहता 19. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होता आर्यन. एक वेगळी शैली आहे आर्यनची गोलंदाजी करण्याची, उंचपुऱ्या शैलीचा गोलंदाज. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालं होतं, अपील जरूर झालं, काय क्विक त्या ठिकाणी ॲक्शन्स रिॲक्शन्स होतं. आर्यन भोईरचे चांगली बॉलिंग करतोय. हायवे दिवाच्या क्रिकेटनं देखील भरपूर काही दिलं भिवंडीला. प्रथमेश म्हात्रे असेल, अजय भोईर असेल, विकी म्हात्रे असेल, सध्या 3 लेजंड खेळाडू या टीमच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहता. यंगस्टरची चर्चा झाली, त्यामध्ये राहुल आर्यन यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. आणि मोठा मानसन्मान भिवंडी विभागामध्ये हायवे दिवा गावाला, कारण अग्री समाजाचं कोहिनूर रत्न याच गावानं दिलं आहे. ते म्हणजेच आदरणीय केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब. धावफलकावरती धावा 33 विकेट गेले 2. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चालला सरळ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, जज करतात टीपला जाईल का झेल. फर्स्ट अटेम्प्टला ड्रॉप, सेकंड अटेम्प्टला कनेक्ट केलाय आणि इम्प्रूव्हमेंट करत असताना तिकडे केतन पाटील टीपतोय झेल. विकेट जातीय मैदानावरती फार मोठी आणि हा धक्का आहे ना तो जोराचा लागलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय या ठिकाणी टीम OV11 अंबरनाथला. येस, हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. खूप सुंदर जेल टीपला प्रतीकचा स्टँडर्ड बघू शकाल आपण, ज्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाहतो ना ओमकार. आपण मागच्या काही 5 डे नाईट फॉर्ममध्ये आपण पाहिलं या स्पर्धेला इंटरनॅशनल लुक दिला. बदलापूरमध्ये नव्हे तर भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून भरपूर लोकांच्या शुभेच्छा आहेत. त्यात संपूर्ण जगभर शुभेच्छा वर्षा होतोय, कारण ज्या पद्धतीनं या स्पर्धेचा स्टँडर्ड आपण पाहतोय आणि ज्या स्पर्धेला ग्लॅमर दिला टेनिस डॉटिंगच्या माध्यमातून, प्रेक्षकांनी दिला उदंड प्रतिसाद, 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न मॅनेजमेंट प्रतिनिधी आपण पाहतोय. या संपूर्ण ओव्हरऑल गोष्टी विचार करता आपण टेनिस विश्वामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गबाची जगन्नाथ स्मृतिशक 2024. 80 संघाचा फॉर्मॅट आपण ग्रामीणच्या माध्यमातून पूर्ण केला आणि आज आपण ओपन हाफ, तालुका ओपन हाफ कव्हर करत असताना उद्या मात्र ऑल इंडिया ओपन हाफ पूर्ण करत एक चांगली मॅनेजमेंट ओव्हर आपण पाहतोय. आज तुम्हाला एक सामना पाहायला मिळेल, प्रेक्षणीय सामना रायगड वर्षी ठाणा, ती लढत देखील पाहायला मिळू शकतात. ठीक 7 वाजता ती लढत आपण फ्लड लाईनमध्ये सुरू करणार आहोत. काल प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण आपल्याला पाहायला मिळाला, कारण काल 14 च्या 14 स्टँड फुल पॅक होते. भावेशला पाहण्यासाठी गर्दी, केतनला पाहण्यासाठी गर्दी झाली होती आणि कालचा क्रिकेटचा खेळ देखील चांगला रंगला आहे. ओमकर 33 धावा 3 बास्ती देमण पाहतोय, 14 षटक मार्गस्थ, शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. 2 षटकांमध्ये 27 धावा आणि नंतरच्या मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा. सुपर कमबॅक लवली याली फक्त चेंडूला स्टेअर करत असताना करण चेंडूला बॅकअप देईल फार वेगानं. तिथे एक्स्ट्रा मिड ऑफमध्ये इनफिल्डर सर्कल, षटकाची होती सांगता 19 धावा होती. 34 धावा 3 बास्ती देमण पाहतोय. तारिकबाई देखील इथे जॉईन झाले आमच्या व्यासपीठावरती. कुणाल दाते सर यांचं देखील आपण स्वागत करूया. 70/70 स्पोर्ट्स ब्रँड करते नेहमीच ह्या भिवंडी संघाला पुरस्कृत करत असतात आणि ह्याच संघाला SSC ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं खंबाडपड्याच्या स्पर्धेमध्ये साई शेलाची स्पर्धा, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. तालुका आपच्या माध्यमातून आणि ओपन आपच्या माध्यमातून या संघाला आपण पाहिलं आहे. 34 धावा धापरकावरती पहिल्या षटकामध्ये 9 धावा. भावेशनं षटक फेकलं, दुसरं षटक फेकलं आर्यननं,
धाव आल्या होत्या त्या षटकामध्ये तब्बल 18 थोडंसं महागडं होतं. नंतर मात्र पुन्हा भावेशनं कमबॅक केलं, फक्त 4 धावा दिल्या. वॉट अ सक्सेसफुल ओव्हर बाय भावेश पवार. नंतर मात्र आर्यन भोईरनं पुन्हा त्याचा कोटा पूर्ण केला आहे. आत्ता मात्र सुंदर कमबॅक केला आहे. ज्या आर्यन भोईरनं पहिल्या पी टूमध्ये 18 धावा दिल्या होत्या त्यानं मात्र आता 3 धावा दिल्यात, म्हणजे त्याचा स्पेल संपलाय. 2 षटकं 21 धावा त्यानं दिल्यात आत्तापर्यंत. आणि भावेशनं पहिल्या षटकामध्ये 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये 4 अशा रीतीने त्यानं 11 धावा दिल्यात मैदानावरती. जय पवार सरांचं आगमन झालं, व्हेरी गुड आफ्टरनून. जे पी पॅनलचं देखील कौतुक करावं लागेल, खूप चांगली कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून. 34 धावा 3 बाजी ते पाहतोय. ओमकार, 6 षटकांचा सामना आहे, 50-55 60-65 कमीत कमी ज्या अनुषंगानं सुरुवात झाली 75 आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होतं. मग आता ज्या अनुषंगानं आता तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये स्पेशली कौतुक काय व्हायला हवं भावेश पवारचं, त्यांच्या टीम कॅप्टनचं, की सेकंड स्पलमध्ये त्यांनी आर्यनला आणलं, जो आर्यन पहिल्या षटकात थोडा पावर प्लेमध्ये महागडा ठरला, बट त्यानंतर जे पुनरागमन केलं आर्यननं ते क्वालिटी बॉलिंग होतं. फक्त खर्च केला त्यानं धावा या षटकामध्ये 2, विकेट्स काढले मैदानावरती त्यानं 2, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आणि भिवंडीने आता या मॅचमध्ये आपला शिकंजा सध्या कसला आहे, थोडंसं दबावाखाली ठेवला आहे. दोन्ही बाजूला आज स्ट्रॉंग बॅटिंग बॉलिंग युनिट ज्याची चर्चा आपण करतो आहे, त्यामुळे इथं 12 बॉलमध्ये इथनं कमीत कमी 25-26 यायला हवं, कारण जेणेकरून 10 धावेच्या सरासरीनं 160 लक्ष मैदानावरती तुम्ही उभं करू शकता. बॉलिंग ट्रॅकवरती आला गोलंदाज पवन केणे, बॅकफूटला गेले, फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये उपस्थित, कवसमध्ये विनीत माळी, मनकोलीचा खेळाडू, कमी वयामध्ये नेहमीच चर्चेत असणारं नाव. एक सिंगल मिथिया फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये, सुनील केवणे आणि आर अभिषेक त्याच्या सोबतीनं. इत्या उर्वरित या 2 षटकांमध्ये कशाप्रकारे फाईट बॅक केला जाईल त्याकडे देखील लक्ष सध्या मैदानावरती लागलं आहे. अंबरनाथचं, बदलापूरचं, कणाद सगळी या बेल्टमधली स्टारकास तुम्हाला इन ॲक्शन सध्या पाहायला मिळते. अशा अपेक्षांचं ओझं, जिम्मेदारीचं ओझं नेहमी ज्यावेळी खांद्यावरती येतं त्यावेळी लीड बनून अगदी स्वतःला सांगावं लागतं, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. ती भूमिका एक अगदी नेतृत्व दाखवत असताना प्रत्येक खेळाडूला मैदानावरती दाखवायची आहे. पवन केणे समोर आरफ, चांगला बॉल टप्पा पडला गुडलेन स्पॉटवरती, अचूकता आणि बॉल फिरवणं ही पवन केणेच्या गोलंदाजीची नेहमीच एक वेगळी ओळख राहिली आहे. चांगली बॉलिंग करतोय सध्या मैदानावरती सिल्वर स्टार भिवंडीचा संघ. नुकतीच झालेली SSCC ट्रॉफी या टीमनं जिंकली, व्यावसायिक फॉर्मॅटमधनं एक मोठं क्रिकेट दाखवलं या संघानं. आणि नारंगीला जाऊन, पालघरमध्ये जाऊन देखील सध्या अनेक साऱ्या स्पर्धा ही टीम सातत्यानं गाजवती आहे. भिवंडीच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम सध्या सिल्वर स्टार ही फ्रेंचाईज करते आहे, त्याबद्दल आवर्जून तारिकबाई सय्यद यांची चर्चा केली जाईल. रास्ता भी जानता हूँ, चलना भी जानता हूँ, मैं आग हूँ, मैं तबीयत से जलना भी जानता हूँ, मुझे मोम ना समझो जो झट के पिघल जाऊँगा, मैं सूरज हूँ डूब कर निगलना भी जानता हूँ. म्हणजे तारिकबाई सय्यद ज्यांनी नेहमीच क्रिकेटच्या विश्वामध्ये एक वेगळी मोठी क्रांती घडून आणली. 70-70 माध्यमातनं बिग बॅश नावाचा फॉर्मॅट क्रिकेटच्या पटलावरती आला, ज्या फॉर्मॅटनं क्रिकेट टेनिस बॉलची रूपरेषा बदलवून टाकली आणि मोठं क्रिकेट सातत्यानं आपल्याला 70-70 माध्यमातनं अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. पवन केनेचा बाउन्सर चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि 1-for-the-overचा कॉल त्या ठिकाणी करण्यात आला स्क्वेअरले कंपासच्या माध्यमातनं मुख्य पंचांपर्यंत. क्या म्हणाल सर, तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या ओव्हरमध्ये जो मॅचमध्ये शिरकाव केला आहे सिल्वर स्टारनं, अप्रतिम अप्रतिम कमबॅक. म्हणून मी मग असं वंडरफुल कमबॅक केलं होतं. चांगला फटका ज्यावेळी चेंडूला स्लाईस करत असताना त्याच्या पुढे सरकला फार वेगानं, डीप कव्हरेजमध्ये बॅकअप येईल. ओमकार खूप चांगलं म्हटलास, कारण मी मगाशी म्हटलं की P1 9 धावा आल्या, P2 18 धावा आल्या, मग त्यानंतर जे कमबॅक झालं ना ते खूप सुंदर कमबॅक केल्यामध्ये होती आणि याचीच तर गरज होती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फलंदाजी करणाऱ्या या ठिकाणी टीमच्या विरुद्ध गोलंदाजी सिल्वर स्टारला आरफला आणि आता फलंदाजी करताना सुनील केवणेला 2 मोठे फटके शोधावे लागतील, कारण टीमला गरज आहे. चांगला बॉल पांड्या आणि करण या 2 विकेट्स गेल्यानंतर पूर्णपणे डाव अगदी कोलाप्स झाला मैदानाच्या आतमध्ये, तो म्हणजेच OV11 अंबरनाथचा. नेक्स्ट मॅच SOHM 11 ठाणे आणि त्यांना फाईट करेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पनवेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननं सज्ज राहायचा, ड्रेस कोड दोन्ही टीमपर्यंत पोहोचवण्यात आलेत. पुढचा सामना देखील 6 षटकांचा पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत,
आणि दोन्ही कॅप्टनना टॉससाठी रेडी राहायचं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली पनवेल आणि सोहम इलेवन ठाणे. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्याचा टाई भावाला लाभली र. मयूर ग्रुप मित्रांची साऱ्याचा टाई भावाला लाभली र. असं डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असं डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय. थँक्यू. यस, ॲब्सोल्युटली. मयूर दादांचं काम, त्यांच्या प्रतिनिधींचं काम संपूर्ण मात्र जगाला भुरेल घालणारं पाहायला मिळालं. कारण 6व्या वर्षामध्ये, 6व्या ॲडिशनमध्ये मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. याचमध्ये ती मागच्या वर्षी आपण डे टुर्नामेंट पाहिली, नंतर नाईट पाहिली, आणि यावर्षी मात्र डे नाईट फॉर्म एकत्र करून संपूर्ण क्रीडापटलावरती मात्र अहंकार माजवून खेळला आहे. आणि एकच चर्चा आपण पाहतोय, टेनिस विश्वामध्ये सध्या स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती ट्रॉफी 2024 ही सामना बघा किती बदलला. टॉस जिंकला आणि परत प्रथम फलंदाजी स्वीकारली ती मात्र ओव्ही 11 अंबरनाथ संघानं. आणि दोन षटकामध्ये धावा कुठल्यात 18, पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये 9, 27 धावा आणि मागच्या 18 चेंडूंनी फक्त 11 धावा. 6 षटकांचा सामना आहे. ओमी हा सामना फार महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जिंकला तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढणार शंका नाही आहे. पवन केन येत असताना स्टॅकेनला, फलंदाज सुनील केवणे अरब शेख मात्र नॉन स्टॅकेनला. शेवटचे षटक धावांची अपेक्षा असणार आहे, कारण धावा नाही झाल्या मागच्या काही षटकांमध्ये. बॅटचा फेस लवकर ओपन केला, जागेवर करण्याचा प्रयत्न, कोणत्या फुटवर नाही आहे. ऑन साईडला एक्झॅक्टली चेंडू रोहित शर्मा स्टँड करण केल्याचं होतं. बॅटचा फ्लो चांगला होता, मात्र चेंडू पुढे ठेवला डॉट डिलिव्हरी. पवन केले पुण्यात सज्ज होत असताना गुड बॉलिंग. ऑन साईड ऑफ साईड लेवलमध्ये ड्राईव्ह केला, चांगला फटका क्रिकेटचा माधक सौंदर्य ब्युटी ऑफ क्रिकेट. चेंडू ट्रॅव्हल झाला तो एक्झॅक्टली, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. फुटवरचा वापर केला आहे पवननं. करण गोलंदाजी करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग. स्टँडर्ड काय दाखवलाय, ओमकार काय सांगशील. 38 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. आता धावसंख्येला 11 आले, 5.1 षटकाची सांगता आपण पाहतोय. करण पाडेल चांगली बॉलिंग करताना सध्या आपल्याला पाहायला मिळतं. केवणी दिवे गावातील खेळाडू आणि एकदा काही सगळे तारे सितारे ज्यावेळी या भावेश पवारच्या तालमीमध्ये येतात त्यावेळी मोठं क्रिकेट खेळताना आपण पाहता. ही चर्चा आम्ही विनीत माळीबद्दल करतो, आर्यन भोईलबद्दल करतो, पवन केणे असेल, किशोर मुकादम असेल, प्रतीक असेल, विवेक शेलार असेल, या सगळ्या स्टारकास्टला घडवण्यामध्ये मोठं योगदान आहे. आणि सध्या बॉलिंग ट्रॅकवरती केवणी दिवेच्या करणला एक मोठ्या स्टेजवरती खेळताना आज तुम्ही पाहता, त्यामध्ये मोठं योगदान आहे भावेश पवारचं. तुमचा लीडर अगदी ज्यावेळी प्रामाणिक असतो क्रिकेटसोबत, तुमचा लीडर ज्यावेळी अगदी यंगस्टर्सला प्रमोट करणारा असतो, मोटिवेट करणारा असतो, त्यावेळी या सगळ्या चर्चा क्रिकेटच्या पटलावरती रंगतात. करण पाटीलच्या अगेन्स्ट स्विचिटचा फटका चांगला आहे, पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय आरफ आता आक्रमणाला करतोय सुरुवात. आणि हा चौकार आलाय जो फार गरजेचा होता टीम ओव्ही 11 बदलापूरसाठी. हो, प्रश्नच नाही, कारण मागच्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं 18 चेंडू फक्त 11 धावा आल्याने आहे. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. रिव्हर्सच्या माध्यमातून अरबचा फटका. करणला आपण लेदर क्रिकेट खेळताना पाहतोय, तोच करण पाणी गोलंदाजी करत असताना आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये हा कॉन्फिडन्स किती चांगला होता बघा. रिव्हर्सचा फटका, क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना 19 धावा धावा कधी 44 4 बाद स्थिती आपण पाहतोय. 5.3 षटकांची सांगता होते. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या सत्रातील धावा 50+60+ अशी अपेक्षा बाळगूया आपण. सध्या वाऱ्याचा वेग भरपूर आहे, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. राऊंड विकेट ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू आणि पंचाकडे पाहिलं अशा पद्धतीनं सांगितलं की पंचा टप्पापर्यंत चेंडू आत्मध्ये आले. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक केलं करणनं, कारण करणला आपण नेहमी लेदर क्रिकेट खेळताना बघत असतो, टेनिस देखील खेळतो आणि ती ग्रीप त्याला मिळत नसताना सध्या खूप चांगलं कमबॅक केलं चौकारनंतर. एज अँड टेकन. यस, ॲब्सोल्युटली. वैभव चेंडू खाली आलाय, खूप सुंदर जेल टिपलाय. ज्याच्या फलंदाजानं ओमकार मोठे फटके करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच मैदानावरती कमबॅक देखील तेवढं सुंदर झालं आहे. 44 5 धावा आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले बघा चेंडूचा, एक्झॅक्टली चेंडू टॉस झाला होता बघा. ॲक्शन रिप्ले फ्रंट अँगलनं बाय टेन्स क्रिकेट डॉट इन. यस, चेंडू टेकऑफ झाला होता, क्रॉस बॅड स्ट्रोक खेळला होता. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही क्रॉस बॅड स्ट्रोक खेळता तेव्हा मात्र एज लागण्याची फार जास्त संभावना असते हे दाखवत असताना 44 गुड कमबॅक फ्रॉम करण पाटील. चौकारमध्ये खूप सुंदर कमबॅक केलं. 44 लॉस ऑफ द 5 विकेट्स लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग.
You're watching Late Jagannath Memory Cup 2024. Welcome everyone. Those are watching on YouTube, you are the most welcome because you are the part of this tournament. Edition 6, आज मात्र ओपनच्या माध्यमातून फॉर्मॅट आपण पाहतोय. आम्हाला जॉईन झाले ओंकार शेट्टी या स्पर्धेला लीड करत असताना. मागच्या 5 दिवसामध्ये आणि 6व्या दिवसामध्ये सातत्यानं आमच्या समेत असताना या स्पर्धेला लीड करत असताना भरपूर जबाबदारी ते देखील स्वीकारायचा. काल मात्र ओंकार तू मारलेला षटकार रिवर्सच्या माध्यमातून खूप चांगला होता. आम्हाला खूप चांगलं ते चित्र पाहायला मिळालं आणि तो फटका सुंदर सजवला होताच. प्रेशर किती होतं काल वाकलन संघावरती शेवटच्या सामन्यामध्ये आणि तो सामना टेंबली संघाने जिंकत वाकलन संघावर मात करा स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आहे. तो कालच्या दिवसामध्ये ग्रामीणच्या माध्यमातून शेवटचा चेंडू 6 षटकांचा सामना 44 धावा फलकावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचा सुंदर वापर केला. 27 धावा आल्या तब्बल पहिल्या 2 षटकांमध्ये. नंतर मात्र फार कमी धावा 17 धावा आल्यात मागच्या काही चेंडूवरती. 23 चेंडूवरती फक्त 17 धावा आल्यात. शेवटचा चेंडू रिवर्सचा वापर आणि याली मालीला मात्र चेंडू बीट करत असताना वैभवला आणि तो मात्र चेंडूला पायाचा वापर करून पुढे ढकलतो की आतमध्ये घ्यायचा होता हेच कळलं नाही आहे आणि याचा फायदा घेतला फलंदाजानं. धावा अंकित केल्या त्या या षटकाच्या शेवटच्या चेंडू होती 2 आणि अशा रीतीनं पहिलं सत्र समाप्त होते. 46 ऑन स्कोरबोर्ड आणि जिंकण्यासाठी 47 धावांचं लक्ष असणार आहे. पहिल्यांदाच आपण या स्पर्धेमध्ये ओपन अप पाहतोय याच्या दिवसामध्ये आणि 7 षटकांचा सामना. ओंकार 47 धावांचं लक्ष भेटतोय तुमचं या स्पर्धेकडं कारण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 27 आणि नंतरच्या 4 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फार कमी धावसंख्या झाली. म्हणजे 24 चेंडूमध्ये फक्त 19 आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्या आपण पाहिली ती मात्र 27. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय आणि त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्या टॉस बॉक्समध्ये कुणालजी दाते सर, सोहम इलेवन ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळणारा इन ॲक्शन मैदानावरती टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. वेलकम दोन्ही टीमचं. जाऊयात आपण टॉस बॉक्समध्ये आणि स्वागत करूयात कुणालजी दाते सरांचं त्यासोबतीनं दोन्ही तालुकास्तरीय टीमचं पनवेल आणि ठाणे. काही सन्मान आपण इथे करतोय. जनार्दन नायरकर जांभूळवरून इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जनार्दनजी नायरकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आयोजक मयूरजी पिसेकर यांच्या वतीने हा सन्मान इथे केला जातोय. यानंतर मंडलिक गुरुजी शहापूरवरून इथे उपस्थित झालेत त्यांचा सन्मान इथे केला जाईल. गुरुजी आपलं सहर्ष स्वागत. मंडलिक गुरुजी यांचा सन्मान इथे होतोय. यानंतर आमच्या 70-70 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तारीफ सय्यद यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यांचा संघ सिल्वर स्टार 70-70 भिवंडी हा इथे या स्पर्धेमध्ये खेळतोय. 70-70 स्पोर्ट्स तारीफ भाई यांना यानंतर सन्मानित करू कारण त्यांचा संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय. मयूर पिसेकर सध्या माझ्याबरोबर आहेत. मयूरजी गेले आय थिंक 5-6 दिवस हा महासंग्राम क्रिकेटचा रंगतो आणि आज 6वा दिवस आहे या स्पर्धेचा. आज तालुकानिहाय गटामध्ये ही स्पर्धा रंगते. वेगवेगळे कन्सेप्ट तुम्ही सातत्याने राबवताय परंतु एक हक्काचं मैदान तुम्ही ऑलमोस्ट बहाल केलं आहे बदलापूर नगरीला. एक सुंदर असं शहर बदलापूर जिथे आता हळूहळू वस्त्या वाढलेल्या आहेत. स्वतः तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक आहेत. दर दिवशी एक वेगळा संदेश तुम्ही प्रेक्षकांना देत असता परंतु एक क्लुप्ती लागते माणसाच्या डोक्यामध्ये येणं गरजेचं असतं. कसं सुचलं हे सगळं की बांधकाम व्यावसायिक असताना एक क्रीडांगण स्वतःचं बनवावं, वडिलांचं नाव त्या क्रीडांगणाला द्यावं. आणि मी या मागील आठवड्यामध्ये शेखर निकम साहेब जे महाराष्ट्राचे एक नामांकित आमदार आहेत त्यांच्या स्पर्धेला गेलो होतो सावर्डेला. त्यांनी देखील त्यांच्या वडिलांच्या अनेक आठवणी त्यांच्या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये जोपासून ठेवलेल्या आहेत. तिथे गेल्यानंतर मला नक्की तुमची आठवण झाली. मी त्यावेळेला माझ्या मनोमन विचार करत होतो की ज्या पद्धतीने शेखर निकम साहेबांनी त्यांच्या वडिलांच्या आठवणी जोपासलेल्या आहेत इथे तर मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर या दोघांनी तर ग्राउंडच बांधलं आहे वडिलांच्या नावाने. काय म्हणाले ओव्हरऑल तुमच्या कन्सेप्टबद्दल आणि या ग्राउंडबद्दल देखील? म्हणजे कुणाल दादा सर तुम्हाला सांगायला आनंद होईल, जवळपास 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट असेल जेव्हा इथे 2-व्हीलर पण येत नव्हती. आम्ही अक्षरशः इथे शेती होती, आम्ही चालत यायचो आणि मी नंतर तुम्हाला लंच टाईममध्ये
2000 साली जे लावलेले सिमेंटचे पोल आहेत त्यातलं एकच पोल उरला आहे, तो तुम्हाला दाखवेन. म्हणजे तेव्हा बदलापूर का एवढा डेव्हलप नव्हतं, तेव्हा ब्रँड वगैरे आपण जे आज चर्चा करतो हा विषयच माहिती नव्हता बदलापूरकरांना ओव्हरऑल. म्हणजे आम्ही नदीच्या पलीकडे काय फंक्शन असेल, काय हळद लग्न असेल किंवा एखादी यात्रा असेल तरच जायचो. म्हणजे मध्ये आमची गाडीमध्ये चर्चा झाली, आता मी भरपूर ठिकाणी फिरत असतो एक एक दोन दोन गाड्या घेऊन, तर पोरं भरपूर असतात. तर आमचा जो काही ग्रुप आहे आता तुम्ही तर सगळ्यांना ओळखताच, तर त्याच्या एक शूजच्या ह्याच्या शूज ह्या विषयावर चर्चा झाली. म्हणजे कोण 15,000 शूज भारी, कोण 25,000 शूज भारी बोलतो. पण मी त्यांना बोललो मला समाजासाठी आपल्या लोकांसाठी काम करायला आवडतं. म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल, आपण कोणाकडनं स्पॉन्सरशिप न घेता ही टुर्नामेंट करण्याचा प्रयत्न करतो. जे जीवाभावाचे आहेत, जे उत्स्फूर्तपणे देतात, आणि त्यांनी जर मला 2 पैसे दिले तर त्याचा डबल त्यांना मान सन्मान देण्याचा मी प्रयत्न करतो. तर शूजची चर्चा अशी झाली जे उद्या एखादा मी 50,000 पण शूज घालू शकतो सर, पण मी 2-3 हजारच्या पुढे का जात नाही माहीत आहे का? कारण खरंच याच्या आधी आम्हाला ब्रँड हा विषय माहिती नव्हता. म्हणजे आता त्याच्यानंतर मी ग्राउंडवर येतो. म्हणजे इथे 5 छोटी शेतं होती, आम्ही स्वतः प्रत्येक आणि मी यायचो. लहानपणी आम्ही शेती पप्पांबरोबर यायचो, ते कामगार लोक असायचे. म्हणजे आमच्या दोघांची इथे शर्यत पण लावलेली आहे. इथे माळरान होतं, छोटी छोटी शेतं होती. तर तेव्हा एवढी काय अक्कल नव्हती, पण माझ्या वडिलांनी मला जवळपास 20 वर्षापूर्वी 7-12 काढायला शिकवलं आहे. आणि त्यांनी आम्हाला खरं तर भले दुधाचा धंदा केला असेल, वीटभट्टी केली असेल, छोटे छोटे व्यवसाय केले असेल, पण त्यांनी आम्हाला मेहनत करायला शिकवलं. 2020 साली त्यांचं निधन झालं, पण त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला, तो म्हणजे मेहनतीचा. आणि तुम्ही पण माझे कुणाल सर स्टेटस बघता, मी 365 दिवस ॲक्टिव्ह राहणारा माणूस आहे. तुम्ही मला कधी सकाळी 10 ते रात्री 2 वाजेपर्यंत फोन करा, नाही उचलला तर मी नाव बदलेन. आणि आता इथे समजा आग्री समाजाच्या भरपूर जागा आहेत, मी स्वतः आग्री समाजाचा इथला स्थानिक आहे, ह्याच्यातून एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो. उद्या इथे बिल्डिंग बांधल्यानंतर 1 करोड रुपये मिळू शकतात, पण इथलं जे स्वर्गसुख आहे हे पैशाने मोजता येणारं नाही. आणि हे फक्त मला किंवा प्रतीकला मिळत नाही, तर इथे जे काय ग्रामीण आज ग्रामीण जो भाग आहे, इथे ढोके गाव असेल, त्यानंतर जांभळा असेल, सावरा असेल, काचगाव असेल, दैवली असेल, चिकलोली असेल, प्रत्येक गावाला एंट्री देण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यांना ही लेदरची विकेट आम्ही अवेलेबल करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ही जे आज एन्जॉय करतात, म्हणजे इथे आज तुम्हाला सांगायला आनंद होईल हा बदलापूरचा क्रीडा महोत्सवच झाला आहे सर. खूप खूप धन्यवाद मयूरजी, सातत्याने येत राहू मयूर यांच्याकडे. कारण ज्या पद्धतीने हे ग्राउंडचं डेव्हलपमेंट त्यांनी केलं आहे, इथला जो विकास त्यांनी केला आहे, अनेक बिल्डिंग्स त्यांनी बांधलेल्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की या ज्या ग्राउंडवर आहे इथे मी 1 करोड रुपये कमवू शकतो जर मी इथे बिल्डिंग्स उभ्या केल्या, परंतु मला तसं नाही करायचं आहे, या परिसरातील क्रिकेटला चालना मला द्यायची आहे. वडिलांच्या नावाने त्यांच्या स्मृतीला उजाळा देत असताना एक चांगलं क्रीडांगण त्यांनी इथे प्रस्थापित केलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षात. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. मैदानावरती घेण्यात आला या ठिकाणी 3rd अंपायर 2nd बाउन्सरसाठी या ठिकाणी कॉल करण्यात आला. या पाहूयात कशाप्रकारे निर्णय आपल्या समोर येतो आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ऑनफील्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी पाठवला टेक्निकल टीमकडं, थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि याच दरम्यान शुभागमन झालं. 25 वर्षापेक्षा जास्त ज्या जोडीनं समालोचन क्षेत्र गाजवलं, भिवंडीच्या कॉमेंट्री क्षेत्रातील वन साईड हिरो सिद्दीक भावे सरांचं आगमन झालं. आणि त्या सोबतीनं व्हॉईस ऑफ इंडियन टेनिस बॉल क्रिकेट हरीश पांड्या सरांचं शुभागमन झालं. वेलकम हरीश सर, वेलकम दोस्त सिद्दीकजी भावे. आणि या फेअर बॉलला विकेट मिळणार आहे. प्रतीकदादा पिसेकर, थोडंसं आपण त्वरित पटकन संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बी फास्ट अनिकेत, या पटकन. सुना
आज तालुकास्तरीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि सिद्दीकजी भावे सरांचं शुभागमन झालं. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते धावफलकावर आत्तापर्यंत स्कोर अगदी 47 चेस करायचं आणि मैदानावरती एक चांगली लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अशाच लढाईसाठी मैदानावरती आजचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती धावा आम्हाला माहिती देत असताना आमचे गुणलेखक 3 आहेत आणि विकेट गेले 1. केतन पाटील मैदानावरती बॅटिंग करतोय त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती उभा तो म्हणजे फलंदाज प्रतीक. बॅटच्या समोर होता गुडलेन स्पॉट वरनं पिक केलाय ओव्हर द मिड ऑफ चालला बॉल सरळ लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. झाला मैदानावरती पिवनचा सुंदर वापकाचा 47 लक्ष दुपारचं 17 हरीश पांडे सरांचं आगमन झालं आमच्या सिद्धिक सरांचं आगमन झालं. वेलकम टू बदलापूर स्वागत आहे सर्वांचं 7-1. ऑन साईडला वॉटर शॉट पूल सक्सेसफुल पिवनचा सुंदर वापर केला आहे आणि एक दमदार फटका दाखवलाय दॅट्स अ ब्रिलियंट शॉट दॅट्स अ सिक्स धावा धावा यस यस रॉनी. बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केलाय. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने दोन्ही खेळाडू आहेत ना ज्यांनी ग्रामीण क्रिकेट गाजवलाय आणि काय निवडून निवडून संघ आता सिल्वर स्टारनं आणला आईदेवी वडू नवघर केतननं या स्पर्धेमध्ये सुपर 10 टॉप केलाय. प्रतीक पाटील दुसऱ्या बाजूला उभा आहे कालची रात्र टिंबवलीनं गाजवली आहे सुपर 10 तो इंटर झाला आणि दोन्ही बॅटर्स चांगलं खेळतात. एक चौकार एक षटकार अजून एक मोठा फटका वॉड शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेस अफल्डरसाठी प्रयत्न करतात वेल स्टॉप. आरफ शेख त्या ठिकाणी उपस्थित होता आणि धावफलकावरती धावा 2 पुढे जातील. टीमची टोटल 15 स्कोरकार्डवरती लक्ष मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी उभारण्यात आलं 47 आणि अजूनही 32 गरज बॉल शिल्लकात मैदानावरती 31. चांगला पाटला कोमकार यांच्या पद्धतीने सुरुवात झाली होती या षटकामध्ये आणि दमदार सुरुवात करत असताना 2 मोठे फटके आपण पाहिलेत. मागच्या काही चेंडूवरती अक्षरच्या चेंडूचा पाटला केला इट्स ॲब्सोल्युटली वाईड यस एव्हरी डू आउट स्टॉप साईड सो वाईड हे पण सांगत असताना धावसंघामध्ये आल्या ते धावा 17. जेव्हा फलंदाजी केली अंबरनाथ संघानं त्या पैवनमध्ये फक्त 9 होत्या आणि त्याला चोख पद्धतीने टीट फॉट टॅट उत्तर देत असताना धावफलका धावा आपण पाहतोय त्या 16 दुपारच्या 17 रंगलेला पहिला सामना आपण पाहतोय एन्जॉय करतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर क्लास टायमिंग मध्ये बॅकअप आहे एक्स्ट्रा कव्हर रिझनला पुन्हा एकदा अरब सेकंद असताना बॅकअप देईल तिथे गुड फिल्डिंग एकच धाव धावफलकावरती स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवणार तो फलंदाज केतन. आणि याच केतन याच स्पर्धेमध्ये मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पहिल्या ग्रामीणच्या माध्यमातून ओमकार मॅन ऑफ द मॅचचे आभार स्वीकारले होते त्याला यस 17-1 इथे आपण पाहतोय एका षटकाची सांगता झाली 30 आणि 30 चेंडूंचं समीकरण मैदान होती. ओमकार ओलाला पण स्पर्धा पाहिली तर आत्तापर्यंत स्पर्धेला भरपूर शुभेच्छांचा वर्षाव आला मोरदादांचं प्रतिकदादांचं भरपूर नाव झालं आणि अजून होत आहे आणि भरपूर चांगला इंटरव्ह्यू आपण कव्हर केला. पहिल्या दिवशी आपल्याला संदेश दिला की फिट राहा दुसऱ्या दिवशी सांगितलं की टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. आज खूप चांगला संदेश दिला क्रिकेट खेळा मात्र आपला उद्योग देखील त्याच्यासमवेत आपण वाढवा हे देखील सांगितलं. एक यशाचं गमक आहे त्यांच्या मागे 35 वर्ष फक्त आणि त्यांनी केलेली कामगिरी त्यांचं असलेलं यश खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. आणि हाच आपण पाहतोय अक्षरशः टेनिस वर्तुळामध्ये एकच चर्चा आपण पाहतोय ती स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024. ओमकार यांच्या मग एक कारण असू शकतं की ज्या पद्धतीने मैदान आहे ज्या पद्धतीने आपण हायमास पाहतोय 4 आणि रात्रीच्या वातावरण जेव्हा स्पर्धा रंगते ना तेव्हा ते इंटरनॅशनल लुक अजून या स्पर्धेचा खोलींसमोर येते. 17-1 इथे आपण पाहतोय एका षटकाची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये सामन्यामध्ये इंटर झाला एक स्ट्रॉंग झोनमध्ये आणि आता रनबॉल येऊन थांबला आहे सामना 30 चेंडू 30 गरज आहे
अतिशय सुंदर चर्चा रंगली. अगदी नुकतेच मयूरदादा ज्यावेळी कुणालदादा सरांसोबत चर्चा करत होतं या मैदानाच्या आणि काही जुन्या अनेक आठवणीमध्ये ते घेऊन गेलं आणि त्यांनी एकच सांगितलं, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची देखील हिंमत ठेवतो. आणि कठीण काळातून आज एक वेगळं विश्व या पिसेकर ब्रदर्सना निर्माण केलं आहे, त्याबद्दल नक्की कौतुक मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकरांचं आवर्जून व्हायला हवं. ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज करण लहाणे, कासगावचा खेळाडू, कासगाव देखील सुपर 10 मध्ये आली आहे. हे सगळे जे क्लास प्लेयर्स आहेत ज्यांनी या मैदानावरती अनुभव घेतला आहे त्या सगळ्यांना इन ॲक्शन आज पाहताय. तालुक्यासाठी खेळताना स्विचिट खेळायचो तर फसला फटका, मिड ऑफ न कॉल केला, यस आय विल टेक कॅच, झाली आहे ड्रॉप, रनआउटची संधी, तिकडे देखील झाली आहे मस्टेक आणि झेल सुटलाय, झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडणार झेल तर रंगणार खेळ. कारण इन्व्हेस्टमेंट जास्त मोठी नाही आहे, फक्त 47 मैदानावरती तुमच्याकडे आहेत आणि त्या 47 मैदानावरती जर का तुम्हाला थांबवायच्या आहेत तर तुम्हाला एक चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळावा लागेल. स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो 18 विकेट या ठिकाणी गेली आहे आत्तापर्यंत, ती म्हणजे एक संघ आज आपण फायनलमध्ये घेऊन जाणार आहात तालुकास्तरीय क्रिकेटच्या माध्यमातून. अठरा धावा एक बाद आपण पाहतोय चांगली सुरुवात, पीमांचा सुंदर वापर केला ओमकार का जिंकण्याचा, 47 धावांचा लक्ष, सुरुवात दमदार झाली, प्रेशर नाही आहे फरांचं कोणत्या प्रकारे. ओ ड्राईव्ह केला चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमात, बॅकलिपला खाली ठेवला, सॉफ्टांचा चांगला वापर केला आहे, ऑलॉंग द कार्पेट, चेंडू लॉंग ऑनला बॅकअप दिलं जात आहे फार वेगानं. एकच धाव धावा गती प्रशांत तिथे चेंडूला बॅकअप देत असताना 19 धावा, 47 धावांचं लक्ष आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सुरू असला सामना आपण पाहतोय आजच्या स्पर्धेतील पहिला ओपन आमचा सामना, सिल्वर स्टार भिवंडी संघ तो धाबा चेस करतोय, 47 टॉस जिंकला होता ओवेल अंबरनाथ संघानं आणि त्यांची फलंदाजी स्वीकारली, धाबा झाले त्यांच्या 46, 5 बाद झाले होते. लवली शॉट मात्र मिस टायमिंग, टॉप एज लागतोय, स्वतः गोलंदाज जज करत असताना नाही जमलं, दुसरा जेल सोडला. ओमकार कमी धावा आणि त्यामध्ये शतकांचा दर्जा खाळवलेला, काय म्हणशील? प्रेशर आहे, प्रेशर आहे मैदानावरती, यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दडपणाखाली खेळाल ना तुमचा नॅचरल गेम तुम्ही प्रूव्ह करू शकत नाही आहात. तर मग या मॅचमध्ये जर का तुम्हाला जिंकायचं आहे तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. आणि म्हटलं जातं ना दुनिया झुकती आहे जनाब, सिर्फ झुकाण्यावाला शाही आहे, इथे ती लढाई गरजेची आहे. यू विन यू लूज डझंट नॉट मॅटर, तुम्ही हारताय जिंकताय मैदानावरती तुम्ही लढताय कसं, ऑलवेज ते बेटर आहे, त्याकडे पाहिलं जातं. पॉझिटिव्ह अप्रोचनं मैदानावरती फाईट बॅक करावा लागेल ओव्ही 11 बदलापूरला. करण लहाणे प्रयत्न चांगले करतोय, हा फुलटॉस होता, स्विचिट खेळायचं होतं, व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट नाही झाला, बॉल गॅप शोधायचा जरूर होता आणि तो शोधता आला नाही, खरं इनफिल्डला क्लिअर करून चौकार षटकारासाठी ट्राय करायचं होतं. प्रतीकला चेक, मयूर देवकर यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, मयूर देवकर आपल्या किट आपल्याला कलेक्ट करायचे आहेत, मयूर देवकर धन्यवाद. सोम 11 ठाणे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली, नेक्स्ट मॅच आपला भेटीसाठी येते, अगदी एक रोमहर्षक हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पाहूयात कशाप्रकारे ही मॅच मैदानावरती पुढे जाईल. कॅच पाहता तुम्ही हायलाइट्स कशाप्रकारे ड्रॉप झालं, समोर आधी ड्रॉप झाला मिड ऑफला एक सोपा साधा झेल आणि त्यानंतर आपण पाहता हा देखील झेल अगदी भरपूर उंच गेला होता, आकाशातून खाली येतो आहे आणि त्या ठिकाणी यष्टीरक्षकाला संधी होती आणि मिड ऑफ देखील तिकडे होता, करण धुळे होते त्या ठिकाणी, कॅच झाली आहे ड्रॉप, फटका चालला आता ऑन साईडला डीपमध्ये, अंपायरच्या इशाऱ्याची आपण पाहतो वाट, चौकार की षटकार, हा षटकार आला आणि आपण पाहतो 6 धावेनं धावफलक पुढे जात आहे आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा धबधबा कायम झाला आहे सिल्वर स्टार भिवंडीच्या संघाचा. कारण केतन चांगली बॅटिंग करतो, 7 बॉल 17 रनवरती केतन पाटील बॅटिंग करतो, प्रतीक पाटील खेळतो आहे 7 या आकड्यावरती आणि सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप ऑन, 2 षटकं संपली आहेत, 26 धावात, लक्ष 47 आहे, बॉल शिल्लक आहे 24 आणि जिंकण्यासाठी 21 धावेची गरज आहे या मॅचमध्ये, 24 चेंडू 21 धावेची गरज. पहिल्या षटकाच्या तुलनेत हे षटक चांगले राहिले ओमकार, काय पहिल्या षटकात तब्बल 17 धावा 18 धावा कुठल्या होत्या मैदानावरती, फार चांगली फणजी झाली आणि या षटकामध्ये मात्र धाबा कमी आल्या, 26 धावा 1 बाद स्थिती आम्ही पाहते. सोपं क्रिकेट मध्ये होती कारण टार्गेट आपण ओमकार पाहिलं ह्यामध्ये होती ग्रामीणच्या माध्यमातून, 5 षटकामध्ये आपण 93 धावांचा उच्चांक देखील पाहिला या स्पर्धेमध्ये, 35 धावा चेस होताना देखील आपण पाहिल्या नाही आहेत, यामध्ये होती डिफेंड झाल्यामध्ये होती. हे जे ओव्हरऑल मैदान आपण पाहतो लेदरची विकेट आहे आणि त्याच्यावरती आपण टेनिस क्रिकेट खेळतोय, त्यावेळी भरपूर चेंजेस आहेत आणि हे खेळू ज्यावेळी आपण या नव्यानं खेळ रिबट्टीवर
उतरताना पाहतोय, थोडा कॉन्फिडन्स लेवल देखील हाय होताना पाहायला मिळतोय. आणि ओव्हरऑल आपण क्रिकेट पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्व अकॅडमी रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आज आपण ओपन आमच्या माध्यमातून 6 षटकांचे सामने केले होते, त्यामुळे क्रिकेटची गुणवत्ता दर्जा स्टँडर्ड अजून तुम्हाला उंचावताना पाहायला मिळेल. 2 षटकांची सांगता 26-1 बसायचं बरोबरतोय. साखेला फलंदाज केतन खेळतोय, 17 7 चेंडूचा सामना केलाय. त्याची फलंदाजी मात्र प्रेक्षकांना बुरं घालली ठरली या दुपारच्या वातावरणामध्ये. आणि त्याला साथ देतोय प्रतीक पाटील नॉस्टंगला, तो देखील 7 खेळतोय. आणि गोंजीमध्ये परिवर्तन अक्षय येत असताना, गोंजीमध्ये अक्षय देशमुख येत असताना मैदानावरती. समीकरण सोपं झालं, 24 चेंडू 21 धावांची गरज आहे. येलो ड्रेस कोण होते आपण पाहतोय, अंबरनाथ संघाला या स्पर्धेमध्ये खेळताना इन ॲक्शनमध्ये टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती करणनं. निर्णय चुकला की काय असं वाटलं, मध्ये करण देखील संघनागाची भूमिका बजावली. 11 धाबा कुठल्या त्यानं नवीन षटकाला प्रारंभ. P1 P2 षटक संपल्यानंतर ऑन साईडला उंची जास्त, लांबी कमी, मिस टायमिंग झाला आहे. शतक वेगानं आराप सेक आलाय आणि चांगला झेलटी पत असताना धक्का क्रमांक 2 26 स्वीकृती परतावं लागेल फलंदाज केतनला. केतन इज वॉकिंग बॅक. मयूर ग्रुपने ठेवलाय 16. हे मयूर पिसे कर, प्रतीक पिसे कर, आयोजन करतान हो खेळाला. हे खंडू देवाचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. खंडू देवाचा, गाव देवाचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने. थँक्यू डीजे पवन खेने मध्ये जात असताना जबरदस्त एंटरटेनमेंट फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. प्रेक्षकांची गर्दी आता मात्र हळूहळू वाढते. 7 टिक तुम्हाला रायगड ठाणा सामना तुमच्या मेडिसेल प्रेक्षणीय सामना. या सामन्याची चर्चा मागच्या 5 आपण करत आहोत. केतनचं मी कौतुक करेन, चांगली फलंदाजी झाली. 26-2 ते पण पाहतोय गोलंदाज अक्षय देशमुखला मिळालं पहिलं मोठं यश, कारण मोठा धक्का दिलाय मैदानावरती. कॉमेंटी बॉक्समध्ये आम्हाला जॉईन झाले ओमकार शेट्टी, चॉकलेट बॉय या स्पर्धेला लीड करत असताना भरपूर मेहनत आहे. कौतुक करेन तुझं मी ओमकार शेट्टी या स्पर्धेमध्ये, कारण ज्या पद्धतीने लीड केल्या स्पर्धेला मागच्या 5 आणि आज 6 कुणाल दाते सर आम्हाला जॉईन झाले, त्यानंतर व्हॉईस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, नंतर व्हॉईस ऑफ भिवंडी आम्हाला सिद्दीक सर पाहायला मिळतील. कॉमेंटी बॉक्समध्ये पुढच्या सामन्यासाठी 26-2 ते पण पाहतोय. ओवर द विकेट येस एज आणि यालीमध्ये पॉईंटच्या पुढे सरकला होता, कनेक्टिव्ह वेल नव्हतं, खूप लवकर चेंडू फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लेन ओळखली नव्हती, फुटवरचा वापर नव्हता आणि चेंडू मात्र वेल कनेक्ट झाल्याने एकच धाव दाफक होती. कमबॅक केलंय गोलंदाज अक्षय देशमुखनं. आणि ही स्थिती आपण पाहिली जेव्हा फलंदाजी केली उभे इलेव्हन अंबरनाथ संघानं. 2 षटकामध्ये त्यांच्या देखील 27 होत्या. P1 P2 चांगली दमदार धावसंख्या पाहायला मिळाली आणि या संघाची देखील 26 आपण पाहिल्यात P1 P2. बघायचंय सामना नेट टू नेट फाईट अजूनही 22 चेंडू आणि 20 अजूनही करायचं आहे मैदानावरती. ऑफिशियल अनाउन्समेंट आहे, टीम सोहम इलेव्हनचे कॅप्टन आणि टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. एका बाजूला पनवेल रायगडातनं, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातनं, ठाणे तालुका इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस थोडाच वेळात केला जाईल आणि पुढच्या मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी नक्कीच एक वेगळ्या वळणावरती जाताना इथला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील. नेक्स्ट मॅचसाठी आवाज तुर्भे गावाचा, नवी मुंबईचा, जो पूर्ण भारत विश्वामध्ये दणाणला टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आणि इंटरनॅशनल लेवल कॉमेंटेटर म्हणून सध्या ज्यांची ख्याती आहे कुणालजी दाते आणि त्या सोबतीनं मागच्या 28 एक 1000 जास्त टुर्नामेंट कव्हरेज करणारे, भिवंडीच्या क्रिकेटला डेव्हलप करण्यामध्ये ज्या नावाचं मोठं योगदान आहे, सिद्दीकजी भावे सर आपल्यासोबत जोडले जातील. आणि आज व्हॉईस ऑफ इंडिया हरीश पंड्यांना आपण ऐकतो, थोडाच वाद बटवाडी घाटकोपरचा आवाज आपल्यासोबत जोडला जाईल चंद्रकांत शेट्टे सर. आणि मागचे 6 रात्री आपण आवाज ऐकताय रायगडची तोफ मजेंद्र पाटील सरांचा, ज्यांनी अतिशय सुंदर या स्पर्धेमध्ये काम केलं या सगळ्या दिग्गज समालोचकांचं. आज करूयात आपण मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर आयोजित स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू ओमकार. 27-3 चांगलं लक्षाचं, कारण मागच्या 2 चेंडूमध्ये त्यांनी मोठे धक्के दिले मैदानावरती. केतन देखील बाद झाला, 3-27 सामना रंगतोय. ओ प्लेसमेंट चेंडूला मात्र बॅकल ब्लॅक काढली होता, चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला आहे बॉटमचा वाचून चांगला वापर. याचं कारण होतं, कारण मागच्या चेंडूती गडी बाद झाला होता, आता मात्र कार्पेट फटक्यांना जास्त पसंती मैदान होती. हा क्रिकेटचा दर्जा तुम्हाला उंचावताना आज पाहायला मिळेल. हा ड्रेस कोड देखील तुम्हाला सुंदर पाहायला मिळतोय. त्यामुळे जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांना मात्र ही स्पर्धा पुन्हा इंटरनॅशनल लुकमध्ये घेऊन जाणार या शंका नाही आहे. 28-3 म्हणजे पाहतोय. 2-4 सांगता होते, चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली मध्ये, तेवढी चांगली गोलंदाज उत्तर देखील दिलं मैदानावरती. गुड बॉलिंग फ्रॉम अक्षय.
ओ ऑन साइडला पुलच्या माध्यमातून चांगला फटका, मात्र जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण एक चांगला झेल टिपताना पाहिलंय ते मात्र मयूरला आपण पाहतोय. चांगला झेल टिपला, चौथा धक्का मैदानावरती. यस रोनी. टीम कर्नाटक वरनं आणि हसनीन दाखवा ही मॅच एन्जॉय करतात आणि त्यांचं देखील करूयात आपण हार्दिक स्वागत. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर या नावाची चर्चा आज देशभरात होती आहे, भारताच्या कानाकोपऱ्यात होती. याचं कारण काय? हे मैदान, या मैदानावरती भरवण्यात आलेलं एक सुंदर ब्युटिफुल मॅनेजमेंट आणि त्यामुळेच आज या बदलापूर शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोन टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बदलला आहे. कारण जे काम मयूरदादांना प्रतीकदादांना केलं आहे ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे मानाचा सलाम क्रिकेट विश्व सातत्याने दोन व्यक्तिमत्वांना देतोय. काही सुरुवातीला मिस्टेक झाला, कॅचेस ड्रॉप झाला, संधी सातत्यानं मिळत गेली, बट ओव्हर नंबर 3 अक्षय देशमुख चांगल्या प्रकारे फाईट करतो, लढतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचमध्ये आता विकेट्स 28-4 गेलेत, बॉल शिल्लक आहेत अगदी 19 धावा देखील बाकी आहेत. बट जर मॅच जिंकायची आहे ना तर विकेट्स काढाव्या लागतील, ऑलआउट ट्राय करावं लागेल. ते म्हणजेच टीम OB11 बदलापूरला. या पाहूया फिनिश या मॅचमध्ये कसं करतोय सिल्वर स्टार भिवंडी की मैदानावरती OB11 बदलापूर. भावेश पवारला बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये येऊन मॅच विनिंग नॉक ही भावेश पवारच्या क्रिकेटची आजवरची ओळख आहे. गोलंदाज सज्ज, चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे. भावेश पवारसाठी लोवर फुल टॉस, बॅकलिफ्टला अगदी वरती आणला, हाय बॅकलिफ्टला ऑन साईडला टर्न केलं, सेकंडचा कॉल आहे. आणि हे भावेश पवारचं क्रिकेट आहे. मॅचच्या परिस्थितीला पाहून अगदी शेवटपर्यंत मॅच घेऊन जाणं, मॅच विनिंग नॉक आणि अंतिम रन बनवणं विजयाची ही त्याच्या क्रिकेटची ओळख राहिली आहे. षटकं संपली आहेत 3 धावफलकावधी 30, बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 12 आणि 12 बॉलमध्ये 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये 17 गरज आहे. लेस दॅन रन अ बॉल आली आहे मॅच. 3 खेळ संपला आहे. ऑफिशियल पुन्हा एकदा आपण अनाऊन्समेंट करतो. आयोजन समितीच्या वतीनं दोन्ही कॅप्टन्स बी फास्ट गाईज आपल्याला टॉस करायचा पुढच्या मॅचचा. OB11 ठाण्याचे कॅप्टन आणि टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कंबोली पनवेलचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित रिपोर्ट करायचा. कारण त्या सामन्यामध्ये अगदी फक्त 3 या ठिकाणी बाकी आहेत. ठाणेचे कॅप्टन आणि त्यासोबतीनं प्रिया लॉजिस्टिक आदित्यचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. स्वागत आहे दोन्ही कॅप्टनचं. स्क्रीनवरती बघू शकाल आपण कुणाल दादे सर, चंदू सरांचं आगमन झालं. वेलकम मॅनपम घाटकोपर. आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते सर्वांचे लाडके व्यक्ती होतं मयूरदादा सातत्याने सध्या प्रकाश जोत आहेत. सातत्यांच्याविषयी चर्चा केली जाते. सामना ओंकार नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. 18 चेंडू आणि गती 17 धावांची. जेवढा संघर्ष अंबरनाथ संघानं केला P1 P2 संपल्यानंतर तेवढा संघर्ष मध्ये सिल्वर स्टार भिवंडी देखील करावा लागतोय. कारण त्यांची देखील ताकद लागली मैदानावरती स्टँडर्ड क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केला. वंडरफुल कम बॅक, एक्सलंट फिल्डिंग, त्यानंतर चांगली मॅनेजमेंट केली या षटकामध्ये आणि षटक ओव्हरऑल खूप चांगलं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या धाबा त्या 17, दुसऱ्या षटकामध्ये आल्या ते 9 धाबा आणि या षटकामध्ये आल्या ते 4 धाबा. म्हणजे जी स्थिती आपण पाहिली अंबरनाथ संघाची तशी स्थिती आपण पाहतोय सिल्वर स्टार भिवंडी संघाची. बघायचे सामना किती रंगणार. सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतोय. सर्वशी जगन्नाथ स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. युट्यूबला भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करतात, सर्वांचं स्वागत करतोय. 2:56 होतात आणि जर पहिला सामना आपण कव्हर करतोय ओपन हबच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, करण लहान येत असताना ओ कोलबा टप्प्याचा चेंडू सन्मान दिला आहे. कारण गरज होती माहिती, जर इथं आपला नेम चुकला तर मात्र एष्ट्या उद्ध्वस्त होऊ शकतात. ब्लॉकॉलचा चेंडू करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. कारण जेव्हा तुम्ही ब्लॉकॉल करता थोडीशी लांबी वाढली तर फुल टॉस होतो, कमी झाली तर ओरपीच होतो. या दोन्ही फटक्यांवरती षटकार आपण पाहतो. मध्ये चांगला रिक्स घेतला माझ्यावरती, चांगला पहिलाच करणं ब्लॉकॉलचा चेंडू फलंदाजाला ब्लॉक केलाय. ते मात्र स्ट्राइक एंडला विनीतला आपण पाहतोय. भावेश मात्र नॉन स्ट्राइकला भावेश पार 2 वरती खेळतोय. त्यानं इनिंगची सुरुवात केली चांगली दमदार करत असताना. गोंदाज पुन्हा एकदा करणला आणि राऊंड विकेट येत असताना ओ क्लास टायमिंग झाले. बॅकलिफ्टला फक्त कार्यक्रम असताना टर्न केले चेंडू फक्त षटक पुढे सकला. फार बेगाने एकदा पुढे 2 धाब्याचा मानस होणार का? बीडिफरेंट द विकेट, चांगला क्रिकेटचा दर्जा दाखवला. एकदा बेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धाब्याला कॉल दिला आणि 2 होऊ शकतात आणि 2 धाबा पूर्ण केल्यात. चांगला क्रिकेटचा क्लास दाखवलाय. ही जोडी सध्या जमली आहे. अगदी भिवंडीचं क्रिकेट आपण पाहिलं, धनेश इलेव्हनसाठी देखील अतिशय चांगला क्रिकेट आहे. दोन्ही खेळाडू सातत्यानं खेळतात, कॉम्बिनेशन तालमेलची भरपूर चांगली या ठिकाणी 7 पाहायला मिळते विनीत भावेशमध्ये.
अंडरम बॉक्स स्टाइल टॅप केलं, एक सिंगल कम्प्लीट होईल. सेकंडचा कॉल केला जातो, विनीत सांगतो यस, भावेशनं नकार केला आणि एक सिंगल या ठिकाणी मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे जातो आहे. टीमची टोटल धाव फलकावरती 33, अजूनही जिंकण्यासाठी 14 करायच्यात. पाहूयात किती फाईट करण्यास भाग पडेल मैदानावरती ओवी 11 बदलापूर सिल्वर स्टार भिवंडीला. कारण हे क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. शेवटचे अंतिम रन बनत नाही, अंतिम बॉल टाकला जात नाही, तोपर्यंत जिंकणार कोण हारणार कोण याची चर्चा आवर्जून रंगली आहे. नुकतंच सोहेल आपल्या समोर होता आणि लगेचच आठवण झाली आपल्याला आरसीसी पेठ विरुद्ध भादवडच्या मॅचची. काय सामना रंगला या स्पर्धेतला, तो सामना होता जो ऐतिहासिक बनून राहिला. या स्पर्धेमध्ये अगदी एक गोल्डन सिक्स देखील आले, दोन वेळा मेडन षटक आपल्याला पाहायला मिळालं, अर्धशतक एक पाहायला मिळालं ग्रामीणच्या माध्यमातून. आज पाहूयात तालुकास्तरीय क्रिकेट आणि कोण पहिली हॅट्रिक मेडन अर्धशतक कोण लगावतं. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला, वेगात टाकला होता, चांगली बॉलिंग करतो मैदानाच्या आतमध्ये करण लहाणे. कासगाव गावच्या क्रिकेटला बदलापूरच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करण लहाणेनं एक वेगळी ओळख दिली आणि तोच करण लहाणे सध्या संघर्ष करतो. पुन्हा एकदा मॅच रनबॉल आली आहे. काय थर्रार या मॅचचा, कधी सामना लेस दॅन रनबॉल येतोय, कधी रनबॉल येतोय, पण कुठेही रनच्या पुढे अगदी बॉलच्या पुढे ही मॅच जात नाही आहे. त्यामुळे अजून डॉटबॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल करण लहाणेला. फिंगर रोल करत अगदी खोलात टाकला होता, बॅक फ्लिपला खाली आणत सॉफ्ट हँड पुश केलं, एक सिंगल मिळते आणि एका सिंगलनं स्कोर जातो आहे. 34 धावा जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात, येणारे 13 चेंडू आणि 13 धावा. नेट टू नेट फाईट सामना. ओमकार, असं वाटलं की पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्या, असं वाटलं की सामना खुला केला जाईल, मात्र तज्ज्ञांचं झालेलं कमबॅक. जेवढा प्रेशर ज्यावेळी मात्र अंबरनाथ संघानं हँडल केलं तेवढ्याच प्रेशरमध्ये सिल्वर. यावेळी मात्र भिवंडी संघाला देखील सिल्वरचा संघाला संघर्ष करावा लागतोय मैदानावरती. नेट टू नेट 13 चेंडू, 13 धावा फायनल डिलिव्हरी ऑफ दी सुवार. ऑन साईडला चांगला फटका बोलावला मिळतो चेंडूला, फक्त दिशा युजिंग द पेस ऑफ बॉल ब्युटिफुली अँड व्हॉट अ फंटास्टिक शॉट, इज अ गुड फिनिश आणि हा आलाय मात्र चौकार. ओमकार, ह्या चौकारांना मात्र सामन्याचं थोडंसं प्रेशर रिलीज झालं फलांच्या माध्यमातून, कारण चांगला फटका जेवढा वेग होता तेवढा यूज केला त्याचा, युजिंग द पेस ऑफ बॉल ब्युटिफुली आणि फक्त चेंडू दिशा देत असताना चांगला फटका झालाय तो मात्र फाइनली क्लिअर करत असताना येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरती 9 धावांची. अजूनही सामना रंगेल, मात्र आता फार मोठा प्रश्न भेडसावतोय की कोणत्या गोलंदाजचा वापर करायचा. 12 चेंडू 9 धावा, कुठे जाऊ नका, पात्रा स्वर्गवासी जगन्नाथ स्मृतिचषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आजमध्ये डे नाईटच्या आपण 6व्या दिवसामध्ये यावेळी मात्र कमबॅक करतोय. मजा येईल सामन्यामध्ये. आता मात्र येणारं षटक ओमकार कसं फेकलं जाईल याच्यावरती फार लक्ष असणार आहे टेनिस विश्वात, कारण संपूर्ण टेनिस विश्वाचं लक्ष वेधून घेणे स्पर्धा आपण पाहतोय आणि हा सामना लक्षवेधी ठरतोय, कारण ज्या पद्धतीनं 46 धाबाकडून 27 धाबांचा लक्षाचा पाठलाग करायचा 6 षटकांमध्ये आणि हा सामना आता मात्र प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतोय, कारण ह्या माध्यमातून आपण पाहिलं आहे लेदर विकेट आहे, तिथे मध्येच ग्रीन पॅच देखील आहे आणि त्यावरती जेव्हा चेंडू त्या स्पॉटला पडतो तेव्हा तो वेगाने येत असतो आणि स्विंग देखील होत असतो, त्यामुळे फलंदाजा थोडंसं कठीण आव्हान मैदानावरती पाहणं मिळत असतं. बघायचं षटकमध्ये आलाय तो अरब शेख, ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, मात्र प्राऊड ऑफ भिवंडी भावेश अजूनही स्ट्रायकिंग आहे. भावेश तर 3 चेंडूचा सामना केलाय, सुरुवातीच्या 2 धाबा डबलने त्याने सिंगल इनिंगची सुरुवात केली होती, त्यानंतर एक डॉट केला होता आणि पुन्हा त्याला स्ट्राईक मात्र मिळाली. येणारे चेंडू 12 आणि 9 धाबांची गरज आहे. याच भावेशनं ग्रामीणच्या माध्यमातून 14 चेंडू 44 धाबाची गरज असताना एंटर झाला होता आणि काय फटकेबाजी केली आणि 82 धाबा चेस केल्या मैदानावरती तोच भावेश पवार मैदानावरती. बघायचं आहे भावेश काय करणार मैदानावरती. येणारे षटक मात्र 12 चेंडू आणि गरज आहे ती 9 धाबांची. सामना थरार होतोय, दुपारच्या वातावरणात रंगलेला सामना, अंगाला स्पर्श करणारा हा गारगार वारा राऊंड विकेट. ऑन साईडला चेंडू याल मात्र गुड फिनिश, पॉवरफुल स्ट्रोक, चांगला मनकेट दाखवा वापर केला आहे आणि पुन्हा एकदा ब्रँड स्ट्रोक दाखवला आहे. या स्मिस आहे तो भावेश पवार, मी सामना संपू शकतोय ही ताकदीचं आव्हान केलं मध्ये होती. दिस इज अ गुड फिनिश, दॅट्स अ सिक्स. ताकदीचा वापर खूप चांगला करत असतो तो, 3 धावांची गरज. ओ प्लेसमेंट, हेच तर मगाशी ओमकार तू खूप चांगलं वर्णन केलं होतंस, कारण जशी गरज तसं तो खेळत असतो आणि वेल फिनिशर म्हणून त्याला संबोधलं होतं. त्या माहिती आहे की आता धावा फार कमी आहेत, चेंडू आपल्याकडे जास्त आहेत आणि अशा परिस्थितीत फक्त चेंडूला स्टेअर केलं, दिशा दिली, एकदा पूर्ण केली. महान खेळू मैदान होती, नेहमीच महान खेळत असताना येणारे चेंडू आता मात्र 10 आणि 2 धावाची गरज आहे.
स्कोर 45 ला असा देऊ 4 विकेट्स. आणि या षटकामध्ये लगेच सामना ओपन केला आहे, कारण पहिल्या षटकार मला प्रेशर होतं आणि ते प्रेशर रिलीज केलं भावेशनं. आणि साखेला फलंदाज विनीत, चेंडू साक्षरच्या पाठलाग केला आहे, चेंडू दिशा दिली, चेंडू राहू झाला, एक्झॅक्टली डीप कव्हर रिजनमध्ये एकदम मिळणार, शंका नाही आहे. स्कोर इज लेवल, लवकर सामना फिनिश झाला ओमकार, कारण ज्या पद्धतीनं या षटकामध्ये भावेशचा पहिला षटकार आला आणि पूर्ण सामना रिलीफ केला त्यानं, आणि फक्त आता जिंकण्यासाठी एका धाव्याची गरज आहे. शेवटची धाव, विजयाची धाव, 46 लॉस ऑफ दी 4 विकेट्स, टार्गेट इज अ 47. दिस इज अ गुड फाईट, मजा आली सामन्यामध्ये, क्रिकेटचा दर्जा उंचावताना दोन्ही संघ. ओ प्लेसमेंट, आणि ही मात्र धाव विजयाची ठरली.